नमस्कार, मी शोभा पवार। पंगत मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत सांबार। त्यासाठी लागणारे साहित्य आहे, इथे एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे, एक वांग चिरून घेतले आहे, एक टॅमॅटो घेतलेलं आहे, थोडासा गुळ आणि चिंच आहे, शेवग्याच्या शेंगा आहेत, तेल घेतलं आहे अर्धी वाटी, हे फोट मसाल्याचं साहित्य आहे, धना घेतलाय, जिरा एक चमचा आहे, उडदाची डाळ एक चमचा, चण्याची डाळ आहे, दालचिनीचा तुकडा आहे, लवंग आहेत आणि काळ्या मिरी आहेत। डाळ आपण चांगली दोन चार पाण्यातून धुवून शिजून घेऊया, एक चार ते पाच शिट्या करून। आता आपण डाळ शिजायला ठेवलेली आहे, तोपर्यंत आपण हे जे मसाले आहेत धने वगैरे ते सगळे कोरडेच भाजून घ्यायचे आणि मिक्सरला ग्राइंड करायचे। हा आपला सांबार मसाला आहे। हे आपलं सगळा मसाला गुलाबी रंगावरती भाजून झालेला आहे। आता आपण मिक्सरमध्ये कोरडाच वाटून घ्यायचा आहे, काढून घेऊया। इथे आपण डाळ शिजून घेतलेली आहे, आता आपण फोडणी करून घेऊया, तेल तापून घेऊया। फोडणीचे सगळं साहित्य घालूया। टॅमॅटो घालून घेऊया, सुके मसाले लाल तिखट हळद आणि मीठ। वांगी घालून घेऊया, शेवग्याच्या शेंगा, आपण जो सांबार मसाला तयार केला होता तो घालून घेऊया। मी तुम्हाला इथे एक सजेशन असं देईल की तुम्ही सांबार मसाला आयत्या वेळेस तयार करून आपल्या सांबारमध्ये घाला, त्यावेळेस त्या सांबाराला टेस्टही चांगली येईल। डाळ घालूया, गुळ घालून घेऊया, आता चिंचेचा कोळ करून घालायचा आहे, हे चिंचेचा कोळ आहे तो पण घालून घेऊया। आता हे 10 मिनिटं मीडियम फ्लेमवरती वांगा आणि शेंगा शिजू द्यायचे आहेत। आपले सांबार तयार आहे, तुम्ही सुद्धा पाहू शकता वांगा आणि शेंगा शिजलेले आहेत। आता हे सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। आपलं सांबार तयार आहे, तुम्ही सुद्धा करून पहा व तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा। धन्यवाद।